कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं मागे दादा? एक विचारायचं होत. बोल की मग. सिद्धार्थ काय झालं? लागला का त्याचा पत्ता? नाही लागला ना दादा. किती दिवस चालणार आहे लग्नाचं हे नाटक? नाही बघवत हे सगळं. तेजू अक्का, राजूताई, धनु दीदी तुमच्याबद्दल लय स्वप्न रंगवायला लागलेत. त्यांना नंतर लय त्रास होईल दादा. भागे, मला कळत की का सगळं? जोर सिद्धार्थचा फोन लागत नाही ना तर मी नाही काय करू शकत. पण तो मुद्दाम फोन बंद करून बसला असेल तर कशावरनं तो तुळजाला फसवत नाहीये? नाहीतर कुठला पोरगा लग्नाला बोलवून एकदम असा भूतासारखा गायब होणार आहे? मला तर वाटतंय तुळजाने आता त्या सिद्धार्थचा विषय सोडून द्यावा आणि आता या घराला आपलं मानलं पाहिजे. तू इकडे बस इथं बस 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 बस. भागे, तुला असं का वाटतंय माहितीये तुला? अरे तू फक्त माझा विचार करतेस. तुला या घराचा आनंद पाहिजे. तू तुम्ही बघितलेल्या सपनांचा विचार करतेस. पण या सगळ्यात तू जसं कुठे विचार करतेस? अरे तिच्या स्वप्नांचं काय? तिच्या मनात किती वादळं उठली असतील त्यांचं काय? बघ भागे, आपण ज्याच्यावर एवढं जीवापाड प्रेम करतो ना ते असून निघून गेला तर त्या माणसाच्या मनात काय होत असत ना? तुला आता नाही कळणार भागे, तरी पण तो जण लई मोठं मन दाखवलं. तिच्या जागी दुसरी पोरगी असती ना तर कवाच हे घर सोडून निघून गेली असती. तिने असं केलं का? नाही ना. ती थांबली, नुसती थांबली नाही, ती तुमचं मन जपायचा प्रयत्न करते. म्हणून तिला असं मी चौकटीत बांधून ठेवणं माझ्या मनाला नायक वाटत भागी. आणि राहिला विषय तो सिद्धार्थचा, त्याचा एकदा पत्ता लागला तर आपल्याला कळ ना खरं काय आणि खोटं काय. मग आपण तिला तेवढं तर वेळ दिला पाहिजे ना. आणि ती मला लगेच तिचा नवरा नाही म्हणू शकत भागी. आणि माझ्या बहिणींच्या अपेक्षा भंग झाल्या तर त्यांचा भाऊ आहे त्यांना सावरायला. पण तू झाला कोण आहे? कोणच नाही ना. मग आपणच तिला समजून घेतलं पाहिजे ना, आपणच तिला आधार दिला पाहिजे. पण आपणच तिच्याकडनं आधाराची अपेक्षा करतोय, हे चुकीच आहे ना बागे. सॉरी दादा, माझ चुकलं. ए येडा बाय, चुकलं काय त्यात? चुका सगळ्यांकडनं होते. चुकत नाही तो माणूस कसला मग? फक्त चुका कळल्या ना त्या सुधारायच्या असत्या, असं रडत बसायचं नसत. आणि मी काय शिकवलं? रडायचं नाही, लढायचं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.